नालासोपाऱ्यात 10 वर्षीय मुलीवर 2 जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीला अटक केली आहे, तर दुसरा आरोपी अद्याप फरार आहे. नालासोपारा पूर्वेच्या आजोळे रोड पोलीस ठाणे परिसरात पीडित मुलगी आपल्या कुटुंबासोबत राहत होती. 2 सप्टेंबर रोजी गणेश आगमन सोहळा पाहण्यासाठी मुलगी गेली होती. तेथून घरी परतत असताना घराच्या जवळ परिसरातून दोघा आरोपींनी तिला रस्त्यात अडवून तिला निर्जन स्थळी नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. तिची प्रकृती ठीक नसल्याने कुटुंबियांनी मुलीची चौकशी केली असता घडलेला सर्व प्रकार उघडकीस आला. तिच्या आईने आचोळे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 64(1), 65(2), 70 सह पोस्कोचा गुन्हा दाखल करून राहुल सीताराम धेडे या आरोपीला अटक केली आहे, तर शाहू उर्फ लंबू हा अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपी राहुल धेडेला वसई न्यायालयाने 2 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी दिली आहे.